नायगाव तालुक्यातील तागबिड गावात घरगुती गॅसचा स्फोट होऊन 3 घरे जळून खाक, 10 लाखाचे आर्थिक नुकसान। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। नायगाव तालुक्यातील तागबिड येथे दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 सुमारास अचानक घरगुती गॅसचा स्फोट होऊन 3 घरास लागलेल्या आगीत संसार उपयोगी जीवनावश्यक सर्व साहित्य जळून खाक झाले। यात 10 लाखाचे आर्थिक नुकसान झाले। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे येथील सरपंच शिवराज पाटील यांनी सांगितले। अन्नधान्य जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याने आज घडीला मंडलापुरे कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे। यावेळी तागबिडचे सरपंच शिवराज पाटील यांनी तत्काळ नायगाव येथील नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला। गावातील ग्रामस्थांनी आपापल्या घरातील पाणी आणून आग विझवण्यासाठी परिश्रम घेतल्याने ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला। सदरील माहिती नायगाव येथील तहसील कार्यालयासह वरिष्ठांना कळवली असता मंडलाधिकारी कळकेकर साहेब यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला आहे। संभाजी मंडलापुरे यांच्या घराची आग आटोक्यात आणेपर्यंत बाजूलाच असलेल्या हनुमंत मंडलापुरे व राधाबाई मंडलापुरे यांच्या घरानेही पेट घेतला। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सरपंच शिवराज पाटील तागबिडकर यांनी दिली आहे। नांदेड जिल्हा चीफ ब्युरो प्रणव जोशी।